आदई येथील प्राचीन स्वयंभू शिव मंदिराचा प्रथम वर्धापन दिन मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरा झाला. या वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान यावेळी महिलांसाठी हळदी कुंकू तसंच होम मिनिस्टर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा कार्यक्रम भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजप महिला मोर्चाच्या पनवेल तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत यांच्या उपस्थितीत झाला असून त्यांच्या हस्ते लकी ड्रॉ काढून महिलांना पैठणी देण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण अग अग बनशी गाण्याचे फेमस सनी फडके आणि अनुष्का कदम हे होते. आधी येथे प्राचीन स्वयंभू शिव मंदिराचा वर्धापन दिन मंगळवारी धार्मिक कार्यक्रमांसह महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन करून साजरा झाला. यावेळी महिलांसाठी होम मिनिस्टर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर आणि महिला मोर्चा तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत यांच्या हस्ते लकी ड्रॉ काढून महिलांना पैठणी देऊन सन्मानित करण्यात आलं. यावेळी पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर चारुशीला घरत, सीताताई पाटील, माजी नगरसेविका दर्शना भोईर, नीता माळी, महिला मोर्चा पनवेल शहर अध्यक्ष वर्षा नाईक, लीना पाटील, प्रतिभा भोईर, आदळीच्या माजी सरपंच ज्योती भोपी, दीपिका शेळकर, ज्योती काकडे, जाई शेळके, आयोजक जगदीश शेळके, महादू शेळके, राजेश काकडे, निलेश पाटील, ज्ञानेश्वर पाटील, श्रीचंद भंडारी, बाळाशेठ पाटील, कैलास पाटील, किरण शेळके, एकनाथ शेळके, मंगेश भोपी, निलेश गडगे, राहुल पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आज या कार्यक्रमाच्या आयोजनाच्या निमित्तानं या ठिकाणी श्रद्धेनं गोळा झालेल्या सर्व भाविकांना सगळ्यात आधी मी मनापासून धन्यवाद देतो. अलीकडच्या काळामध्ये आपण प्रत्येकजण हे जसं विज्ञानानं तंत्रज्ञानानं आपण अधिकाधिक जखडलं गेलं आहे तसं श्रद्धा हा प्रकार अनेक जणांच्या बाबतीत कमी झाला आहे आणि म्हणून आज या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल मी या ठिकाणी सगळ्यात आधी जगदीशजी तुम्हाला आणि त्याचबरोबर आमच्या सर्व सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही इतक्या भव्य कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. वेगवेगळ्या मार्गानं सामाजिक कामामध्ये ग्रामस्थ मंडळी ही सातत्यानं सहभागी होत असतात. समाजाच्या हिताचं एखादं काम ज्यावेळेला आपण पुढा हातामध्ये घेतो त्यावेळेला अनेक लोक त्याच्यामध्ये पुढे येऊन सहकार्य करत असतात. अशाच पद्धतीचं काम आदई गावामध्ये उभं राहिलंय. त्याबद्दल मी पुन्हा एकदा माधुशेठ आपल्या सर्व सहकाऱ्यांचं अभिनंदन करतो की जो पुढे जातोय त्याच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे. जो गावाच्या विकासासाठी पुढाकार घेतो त्याला आपण सहकार्य केलं पाहिजे. या भावनेतून या ठिकाणी ही सारी मंडळी एकत्रित झाली. महिला मंडळी मोठ्या प्रमाणात इथे एकत्रित आल्या. मी या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि पर्यावरणाला पूरक अशा पद्धतीनं हा कार्यक्रम साजरा होतोय. चांगल्या या ठिकाणी लोक उपयुक्त ठरतील अशा पिशव्या देखील या निमित्तानं आपण आपल्या सगळ्या महिला भगिनींना दिलेल्या आहेत. येणाऱ्या कालावधीमध्ये अशाच पद्धतीचे चांगले सामाजिक उपक्रम हे तुमच्या माध्यमातून होतील अशा शुभेच्छा मी या निमित्तानं देतो आणि अशा एका चांगल्या कार्यक्रमाचा भाग होण्याची संधी मला दिली त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आपल्याला एकत्र आणण्याचं काम हे जगदीश दादाने केलेलं आहे त्याबद्दल त्यांचा आपण मनापासून आभार करूया. कारण आपण महिला भगिनी हा दिवसभर कामामध्ये मग्न असतो. आपला घरातला संसार सांभाळता सांभाळता आपण गावामध्ये किंवा आपल्या विभागामध्ये काय चाललंय हे आपल्याला माहीत नसतं आणि त्या निमित्ताने आज जगदीश दादाने हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या निमित्ताने एवढ्या सगळ्या महिला भगिनी एकत्र आलात आणि एकत्र येऊन नुसतं एकत्र नाही आलात तर आपल्या विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी त्यांनी आपल्याला हळदी कुंकू समारंभ आयोजित केलेला आहे. कारण मला वाटतंय आता इथे तुम्ही 5 वाजल्यापासून जरी आले असाल तर 5 ते 8 वाजेपर्यंत जवळजवळ 2 ते 3 तास आपला नुसतं मनोरंजन नाही तर एकमेकीला भेटीगाठी ज्या आहेत त्या आपल्याला कधी कधी महिनाभरातून सुद्धा कधी काही महिला भेटल्या असतील, काही महिला वर्षातून सुद्धा इथे एकत्र आले असतील. म्हणजे असं एकत्र येण्याचं जे भाग्य आहे ते जगदीश दादा शेळके यांच्यामुळे आपल्याला भेटलेलं आहे. त्यासाठी आपल्या सर्व महिलांच्या वतीने आपण त्यांना पुन्हा एकदा त्यांचं खरोखर मनापासून अभिनंदन करू. आज या कार्यक्रमासाठी आपले लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम करतात. अनेक गावांमध्ये आपल्या विकासाची गंगा त्यांनी आणलेली आहे.
त्या विकासाच्या गंगामध्ये आपल्या भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी महिलांसाठी आपल्याला बऱ्याच अशा सुखसोयी आणलेल्या आहेत किंवा सुविधा आणलेल्या आहेत, त्याचा आपण जास्तीत जास्त महिलांनी लाभ घेतला पाहिजे.